तुम्ही पाहतात नॅशनल आवाज. नॅशनल आवाजमध्ये आपलं स्वागत. धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करा. महाराष्ट्र धनगर समाज महासंघाची मागणी. जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन. महाराष्ट्रातील धनगर समाज भारतीय राज्य घटनेत अनुसूचित जमातीच्या 36 क्रमांक 36 यात समाविष्ट आहे, परंतु धनगर आणि धनगड या शब्दाचा अपभ्रंशामुळे धनगर समाज अनुसूचित जमातीच्या सवलतीपासून 70 वर्ष वंचित राहिला आहे. महाराष्ट्रात धनगर जमात अस्तित्वात नाही असे ऍफिडेविट करून महाराष्ट्र शासनाने माननीय उच्च न्यायालयात सादर केले आहे. म्हणून आज महाराष्ट्र धनगर समाज महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले व धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समाविष्ट करा अशी यावेळी मागणी करण्यात आली. यावेळी धनगर समाज महासंघाचे प्रदेश सरचिटणीस सुनील भाऊ वाघ, धनगर समाज महासंघ धुळे जिल्हा अध्यक्ष त्र्यंबक दादा पद्मोर, मल्हार सेना धुळे जिल्हा अध्यक्ष अशोक मुजगे, धनगर समाज महासंघाचे गोरखराव पाटील, पंचायत समिती सभापती भगवान अप्पा गर्दे, अमोल मासुळे नगरसेवक, मनोज धनगर, बी एन पाटील, विठ्ठल बागुल, मनोज भाऊ गर्दे, सतीश सरक, ज्ञानेश्वर मासुळे यांच्यासह धनगर समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. ब्युरो रिपोर्ट, नॅशनल आवाज. अंमलबजावणी आरक्षण आमच्या हक्काचं नाही, आरक्षण आमच्या हक्काचं नाही, आरक्षण आमच्या हक्काचं नाही, आरक्षण आमच्या हक्काचं नाही. धनगर समाज आरक्षण अंमलबजावणी झालीच पाहिजे. धनगर समाज आरक्षण अंमलबजावणी झालीच पाहिजे. आरक्षण आमच्या हक्काचं नाही, आरक्षण आमच्या हक्काचं नाही, देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्र धनगर समाज महासंघ व मल्हार सेनेच्या वतीने आज या ठिकाणी धनगर समाजाला आरक्षणाची एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करा या मागणीसाठी आज माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देऊन आम्ही मागणी केलेली आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून ज्यावेळेस घटना या देशाला लागू झाली त्या घटनेमध्ये परमपूजनीय बाबासाहेब आंबेडकर यांनी धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समावेश करून न्याय दिला होता, परंतु शब्दाचा अपभ्रंश झाला. धनगरऐवजी धनगड असा शब्द त्यामुळे महाराष्ट्रात झाला. त्याच्यामुळे गेल्या 70 वर्षापासून महाराष्ट्रातील धनगर समाज अनुसूचित जमातीच्या सवलतीपासून वंचित आहे. मागच्या या 2 वर्षाच्या काळामध्ये सरकारने उच्च न्यायालयात ऍफिडेविट केलेला आहे किंवा महाराष्ट्रात धनगड ही जमात नाही असं असताना सुद्धा धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती आत्तापर्यंत लागू झालेल्या नाही. तर या निवेदनाद्वारे आम्ही सरकारला सांगू इच्छितो की तातडीने अध्यादेश काढून धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलतींची अंमलबजावणी करा. त्याचप्रमाणे धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे दाखले द्या आणि धनगर समाजाला अध्यादेशानुसार अनुसूचित जमातीच्या सवलतींची अंमलबजावणी करा. या 3 मागण्या आम्ही आज या निवेदनाद्वारे सरकारला दिलेल्या आहेत. सरकारने याच्यावर तातडीने निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे. परंतु येत्या काही काळात जर सरकारने आमच्या या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं, न भूतो न भविष्यती असं तीव्र आंदोलन आम्ही महाराष्ट्रभर आणि सुरू करू आणि त्यात पहिल्यांदा धुळे जिल्ह्यात एक तीव्र असं आंदोलन आम्ही येत्या काही काळात करण्याच्या विचारात आहोत. सरकारला सुबुद्धी येऊ आणि सरकारने आमच्या मागण्या मान्य कराव्यात अशी या निवेदनाद्वारे आज धनगर समाज महासंघाचे मल्हार सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी आज या सर्वांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना केलेली आहे. आणि जिल्हाधिकारी साहेबांनी आमचा हा मागणीचा संदर्भ शासनाला तातडीने कळवावा अशी विनंती.